नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण मटारपासून चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. मटार आणि मेथी वापरून अशा प्रकारची भाजी खूप मस्त आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते. इथे मी साहित्य घेतलेलं आहे. इथे 1/2 किलो मटार घेतलेले आहे. जिरं, मोहरी आणि मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मेथीची फक्त इथे पानं वापरायची आहे. कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी. कांद्याची पेस्ट घेतलेली आहे. कच्चा कांदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आणि 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी. कस्तुरी मेथी, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे 1/2 चम्मच. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. गरम मसाला, धनेपूड आणि चवीपुरतं मीठ. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी एक पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहे. जिरा आणि मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकायची आहे. ती छान परतून घेतली की त्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. व्यवस्थित परतल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. कांदा कच्चा राहिला तर भाजीसुद्धा बिघडू शकते त्यासाठी. तर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले होते, त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. तर बघा, तीसुद्धा मी इथे टाकलेली आहे. आणि दोन्ही तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोला. त्यानंतरच आपल्याला कोरडे मसाले यामध्ये ॲड करायचे आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं, अजिबात घाई करायची नाही. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. 2 ते 3 मिनटानंतर आता आपला हा मसाला आणि तेल सेपरेट झालेलं आहे. यामध्ये आता हळद, लाल तिखट आणि बाकी जे सुके मसाले आहे, धने पावडर आणि गरम मसाला, ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला कोणताही मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही किचन किंग मसाला कोणताही घालू शकता. तर बघा, यामध्ये सर्व मसाले टाकलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यालासुद्धा 2 मिनटं छान परतून घेऊन तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि या ग्रेव्हीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवे वाटाणे टाकायचे आहे. तुम्ही उकडून घेतले तरी चालेल. मी इथे उकडून घेतलेले नाही, कारण हे वाटाणे कोवळे आहे, त्यामुळे या ग्रेव्हीमध्ये हे सहज शिजून जातात त्यासाठी. तर वाटाणे टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि त्यानंतर अशी हातावर क्रश करून आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे. यानी चव छान लागते भाजीची. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनटं चांगलं याला शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवून वाफ निघू द्यायची आहे, जेणेकरून वटाणे आपले छान मऊ होतील यासाठी. तर मी ते झाकण ठेवून दिलेलं आहे. आणि 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता आपले वटाणे छान शिजलेले आहे. चेक करायचं आहे की वटाणे शिजले की नाही. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकता. किंवा तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर ग्रेव्ही
कमी केली तरी चालते. त्यानंतर वाटाणे शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी मेथीची पानं धुवून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपली भाजी इथे तयार आहे. तर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकीसुद्धा बनवू शकता किंवा ग्रेव्हीचीसुद्धा बनवू शकता. तर मी इथे थोडीफार घट्ट ग्रेव्ही ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सर्वात शेवटी. तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे आपली मटार मेथी. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया. धन्यवाद.